विद्यार्थी मित्रांनो, आज आपण करूया मैत्री गणिताशी या इयत्ता तिसरीच्या कार्यपुस्तिकेतील दुसऱ्या क्रमांकाचा घटक संख्यांशी मैत्री हा पाहणार आहोत. बघा, यामध्ये आज आपण पान क्रमांक 4 व पान क्रमांक 5 अभ्यासणार आहोत. या ठिकाणी बघा, आपल्याला काय सांगितलेलं आहे, योग्य जोड्या जुळव. जोड्या जुळवण्यासाठी एका बाजूने आपल्याला संख्या दिलेल्या आहेत अक्षरामध्ये, दुसऱ्या बाजूने संख्या दिलेल्या आहेत अंकांमध्ये, आणि या संख्यांचं प्रतीक रूप आपल्याला मध्यभागी दिलेलं आहे. आपल्याला जोड्या लावत असताना या तिघांची जोडी लावायची आहे. बघा, एक उदाहरण म्हणून दिलेलं आहे 54 अंकामध्ये त्याची जोडी लावलेली आहे, आणि प्रतीकाच्या स्वरूपामध्ये 54 कुठे आहेत ते या ठिकाणी त्याची देखील जोडी लावलेली आहे. 54 बघा, एकक स्थानी 4 आहे, म्हणून या ठिकाणी एकक 4 आहेत आणि दशक 1, 2, 3, 4 आणि 5 आहेत. आता आपल्याला इतर जोड्यात जोडवायच्या आहेत. आता बघा, या ठिकाणी विचारलेलं आहे 63 अंकामध्ये कसे लिहितात, 6 आणि 3 बरोबर आहे. तर यामध्ये आपल्याला बघा, एकक स्थानी किती आहेत, 3. मग एकक 3 असणारा प्रतीक कुठं दिसतंय, बघा या ठिकाणी, म्हणजे आपल्याला 63 जोडी कशाबरोबर लागणार आहे, 3 नंबरशी. 70 अंकामध्ये कसं लिहितात, अशा पद्धतीने, म्हणजे याच्या एकक स्थानी किती आहे, 0. मग एकक स्थानी 0 असणारा कुठं आहे, या ठिकाणी बरोबर. मग आपली त्याच्या आपण त्याच्याशी जोडी लावायची आहे. 46 अंकामध्ये कशी लिहितात, 6 एकक 4 दशक. 6 एकक कुठं राहिलेले आहेत आता, 1, 2, 3, 4, 5 आणि 6, म्हणजे 46 असणारी प्रतीकं या ठिकाणी आहेत, त्याची जोडी आपण लावून घ्यायची आहे. त्याच्यानंतर पुढं बघा काय विचारलेलं आहे, 3, 5, 2, 7 या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार करा. बघा, यापूर्वी मागे एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामध्ये अंक दिलेले असताना संख्या कशा तयार करतात हे मी त्या ठिकाणी समजावून सांगितलेलं आहे. आता बघूया, आपल्याला या अंकांपासून संख्या बनवायच्या आहेत, पण त्या कशा बनवायच्या आहेत. नंबर 1 विचारलेला सांगितलेलं आहे 75 लहान संख्या तर बनवायची, परंतु ती कशी बनवायची आहे आपल्याला 75 लहान. मग आता यापासून बनणारी संख्या बघा, 3 आणि 2 बनणारे 35 हे आपल्या 75 लहान आहेत. त्यानंतर पुढं 5 आणि 2 बनणारे 52 हे देखील 75 लहान आहेत. दुसऱ्या क्रमांकाला सांगितलेलं आहे 7 दशकापेक्षा मोठी. मग 7 दशक म्हणजे किती होतात, 70. मग आता आपल्याला बनवली जाणारी संख्या ही 70 मोठी असली पाहिजे. मग या ठिकाणी बघा, संख्या बनवूया आपण 7, 2. बघा, 72 ही संख्या 7 दशकापेक्षा किंवा 70 मोठी आहे. दुसरी संख्या बनवूया 7 आणि 5, 75 ही देखील 70 मोठी आहे. पुढचा प्रश्न बघा, 20 आणि 70 असणाऱ्या संख्या आपण बघा 35 घेतली, तर ती 20 आणि 70 आहे. 27 ही देखील 20 आणि 70 आहे. आपल्याला संख्या बनवायच्यात, परंतु या इकडच्या बाबींचा विचार करून ती बनवायची आहे. चौथ्या नंबरला सांगितलेलं आहे 4 दशकापेक्षा लहान. 4 दशक म्हणजे किती, 40. मग 40 लहान संख्या कोणती तयार होते, 35, 25. त्यानंतर पुढं सांगितलेलं आहे बघा, दिलेल्या संख्येतील एककांच्या बेरजेतून दशक तयार होतो का नाही ते लिही. आता एककांची संख्या दिलेल्या आहेत आपल्याला या ठिकाणी बघा, समजावून दिलेलं आहे 43 आणि 28. यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला एककांची बेरीज करायची आहे. 43 एकक किती आहे, 3 एकक आहे, त्यामध्ये 28 8 एकक मिळवला, उत्तर येणार आहे 11 एकक. 11 एककामध्ये बघा, हा 1 एकक आहे आणि हा दुसरा 1 दशक आहे, म्हणजे या ठिकाणी दशक तयार होतो, म्हणून या ठिकाणी लिहिलेलं आहे दशक होतो. दुसरं उदाहरण दिलेलं आहे 65 आणि 32. 65 5 एकक आहेत आणि 2 या ठिकाणी 32 2 एकक आहे. एककांची बेरीज करायला सांगितली, ती येते 7. मग फक्त या ठिकाणी 7 आहे, फक्त 7, म्हणजे 7 हा एकक आहे, या ठिकाणी दशक आहे का, नाही, म्हणून या ठिकाणी स्पष्ट लिहिलेलं आहे दशक होत नाही. पुढचं उदाहरण बघूया 43 आणि 85. 43 एकक आहे बघा 3,
म्हणून या ठिकाणी लिहायचं आहे 3 एकक अधिक 85 मध्ये एकक किती आहेत 5 एकक 3 आणि 5 ची बेरीज केली तर ती उत्तर येते 8 एकक मग 8 फक्त लिहिल्यानंतर 8 एकक दशकाचा काही प्रश्न आहे का नाही म्हणून या ठिकाणी लिहावं लागेल दशक होत नाही पुढचं बघा 62 आणि 19 62 मध्ये 2 एकक आणि 19 मध्ये अधिक 9 एकक 9 आणि 2 ची बेरीज केली उत्तर येणार आहे 11 एकक 11 एकक म्हणल्यानंतर या ठिकाणी 2 अंकी संख्या आली की या ठिकाणी निश्चितच काय होतो दशक होतो 88 मध्ये एकक आहे 8 एकक अधिक 54 मध्ये 4 एकक 8 एकक आणि 4 एककाची बेरीज केली तर ती येते 12 एकक मग ह्या 12 मध्ये देखील काय होतो दशक होतो 46 आणि 27 46 मध्ये 6 एकक अधिक 27 मधला 7 एकक 6 आणि 7 यांची बेरीज केली तर उत्तर येणार आहे 13 एकक म्हणजे याच्यामध्ये देखील हा एकक आणि हा दशक होतो अशा पद्धतीने तुम्ही पान क्रमांक 4 वरील अभ्यास पूर्ण करायचा आहे.